चहाचा व्यवसाय यस टी नाव जरी नवीन असलं तरी व्यवसाय हा जुनाच आहे पण चव मात्र अफलातून आहे। आम्ही घेऊन आलो आहोत तरुणाईसाठी एक आकर्षक ऑफर, एक अशी फ्रँचायझी ऑफर जी तुम्ही याआधी कधीच ऐकली नसेल। आमच्या ऑफर अंतर्गत पहिल्या 30 आउटलेट बुकिंग वर 15 जणांना प्रत्येकी एक तोळा सोने लकी ड्रॉ द्वारे दिले जाईल, म्हणजेच दोघांपैकी एकास नक्की सोने मिळण्याची संधी आहे ना। सोन्याहून पिवळी ऑफर, मग विचार कसला करताय? आजच कॉल करा आणि आपली फ्रँचायझी बुक करा। बाबा गेल्या 2.5 वर्षांमध्ये अनेक कामं या कोल्हापूर जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनीच अनेक गोष्टी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी केल्या। थेट पाइपलाइन आता एक महिना दीड महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण होत्या। एअरपोर्टला 225 कोटी आपण दिले। 54 एकर या ठिकाणी लँड ऍक्विजिशनचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वाला त्या ठिकाणी आलेलं आहे। अनेक कामं या गेल्या 2.5 वर्षामध्ये खासदार साहेब असतील त्यावेळी सगळ्यांनी मिळून आपण या जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी केला। अजितदादांना माझी एक विनंती आहे की मागच्या वेळी देखील आपण हा चर्चा केली होती, जयंत पाटील साहेब तुम्ही आम्ही मुस्लिम साहेब एकदा याच्यावर चर्चा केली होती की कोल्हापूरवरून जाणारी ट्रेन आहे ही आम्हाला आता व्हाया जावी लागते। हायवेला लागून जर आपल्याला काही ट्रेनची उपलब्ध, जो प्रोजेक्ट आपण नाशिक पुण्याचा या ठिकाणी ट्रेनचा केला राज्य सरकारमध्ये, तो भविष्य काळात कोल्हापूर टू पुणे ही कनेक्टिव्हिटी, कारण की आता पुण्याची इंडस्ट्री सातारपर्यंत या ठिकाणी आलेल्या आहे। पुढे नवीन नॅशनल हायवे हा फलटणवरून त्या ठिकाणी बेंगलोरकर तिकडं जाणार आहे। अशा वेळी जर रेल कनेक्टिव्हिटी ही कोल्हापूर टू पुणे हायवेला लागून आपल्याला जर करता आली तर येणाऱ्या भविष्य काळात पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत चांगल्या पद्धतीचा व्यवसायाच्या दृष्टीनं असेल, शेतीसाठी असेल, नोकरीसाठी असेल, चांगल्या बाबतीत कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, कराड असेल, या चारही जिल्ह्यांना फायदा होऊ शकेल अशा पद्धतीचा एक आराखडा आपल्या काळामध्ये त्यावेळी दादा आपण तयार करून या ठिकाणी ठेवलेला आहे। या काळामध्ये देखील त्याचा पाठपुरावा येणाऱ्या भविष्य काळात आपण करू शकलो तर पश्चिम महाराष्ट्रासाठी ती योजना एक संजीवनी ठरेल असं मला या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी वाटतंय।